ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಜಾತಿ ಆಧಾರಿತ ಜನಗಣತಿ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ 139ನೇ ಸಂಸ್ಥಾಪನಾ ದಿನದ ಪ್ರಯುಕ್ತ ದಕ್ಷಿಣ ನಾಗ್ಪುರದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅವರು ದೇಶದ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಇತರೆ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಸಂಖ್ಯೆ ತೀರಾ ಕಡಿಮೆ ಇದ್ದು ಇದಕ್ಕೆ ಜಾತಿ ಆಧಾರಿತ ಜನಗಣತಿ ಅತ್ಯಗತ್ಯ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. बहुत सारी पार्टियां हैं, एनडी में, एनडीए में है, इंडिया अलायंस में है, मगर लड़ाई दो विचारधाराओं के बीच में. कुछ दिन पहले एक बीजेपी का एमपी मुझे लोकसभा में मिला. बहुत सारे बीजेपी के एमपी पहले कांग्रेस पार्टी में हुआ करते थे, ये भी कांग्रेस पार्टी में था, छुप के मिला मुझसे, मुझे दूर से देखा, छुप के डर से कहता है राहुल जी आपसे बात करनी है. मैंने कहा भाई क्या बात करनी है, तुम तो बीजेपी में हो. और फिर उसके चेहरे पे थोड़ी सी टेंशन दिख रही थी, तो मैंने पूछा सब कुछ ठीक है क्या. मैंने सोचा शायद घर में कोई बीमार हो, कोई दुर्घटना हो गई हो. मैंने पूछा सब कुछ ठीक है,